सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले आज नागपुर में रोजगार मेला कार्यक्रम में उपस्थित थे जिसके बाद उन्होंने रवि भवन में पत्रकारों से विविध मुद्दों पर संवाद साधा विपक्ष के इंडिया नाम पर मेरी आपत्ति है कहते हुए आठवले बोले के विपक्षी दलों ने एक साथ आकर भारत नाम ऐसी एक नया गठबंधन बनाया है विपक्ष को एकजुट होकर सरकार के खिलाफ लड़ना होगा लेकिन इंडिया नाम सही नहीं है विपक्ष फिलहाल प्रधानमंत्री पद के लिए किसी उम्मीदवार का नाम बताने में असमर्थ है कांग्रेस के राहुल गांधी को अध्यक्ष पद नहीं छोड़ना चाहिए था आठवले ने ये भी कहा कि उनके इस्तीफे से को में तिरस्कार की भावना पैदा हुई है हम सरकार जी आए थे सरकार काम करना तो सरकार आए आरोप प्रत्यारोपामध्ये मध्य विरोधी पक्षा वे बड़ा जो है आमच सरकार जे है आमच सरकार सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास अशा भूमिके देशा काम करते है देशामध्ये जे डेव्हलपमेंट आहे ती डेव्हलपमेंट अत्यंत चांगली आपल्याला पाहायला मिळते आहे आपल्या भारताची इकॉनॉमी जी आहे ती आपण दहाव्या नंबरला होतो ते आता पाचव्या नंबरवर आलेलो आहोत आणि दोन हजार चोवीसमध्ये माननीय नरेंद्र मोदींना संधी मिळणारच आहे त्यावेळेला आम्ही तिसऱ्या नंबरवर आल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा एकदा संधी मिळाली तर आम्ही पहिल्या नंबरवर आल्याशिवाय राहणार नाही आपली इकॉनॉमी ही अत्यंत चांगली ते डेव्हलप होते आहे त्या तर त्यामुळं जे आय आय एन डी आय याचा जो कार्यक्रम आहे एकतर माननीय राहुल गांधी यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे ते एका पक्षाचे नेते आहेत परंतु दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेसला फार मोठी हार पकरावी लागल्यामुळं त्याने आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता तर मला असं वाटतं की हा राजीनामा त्यांनी द्यायला नको होता सरकारचा सामना करायचा असेल तर सरकारचा सामना करण्यासाठी पळपोटी कोणाची भूमिका बरोबर नाही आहे त्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावर जा राहणं अत्यंत आवश्यक होतं सरकारच्या काही चुका असतील तर त्या चुका दाखवण्याचा त्यांना अधिकार आहे सरकारला काय सुझाव द्यायचे असतील तर तो विरोधी पक्षाला अधिकार आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जी डेमोक्रेसी दिलेली आहे त्या डेमोक्रेसीमध्ये विरोधी पक्षालाही महत्व आहे आणि आणि विरोधी यांना मिळून देत चालवायचं आहे सत्ताधाऱ्यांनी सरकारकडे अनेक मागण्या करायच्या आहेत सरकारने जे चांगलं काम केलेलं आहे त्याला पाठिंबा ते द्यायचं आहे अशा पद्धतीची लोकशाही आपल्या देशामध्ये आहे पण अलीकडच्या काळामध्ये विरोधक अत्यंत चुकीच्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप करतायत आणि त्यामुळं आपल्या आघाडीला इंडिया नाव देणं बरोबर नाही आहे ठीक आहे आपण शॉर्ट फॉर्म वगैरे करून आपण ते नाव जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे पण आपल्या आघाडीला आपल्या विरोधी पक्षाच्या आघाडीला इंडिया म्हणूनच सुगाही पण ठीक आहे त्यांनी नाव दिलेलं आहे पण त्याला आम्ही इंडिया म्हणत नाही आम्ही त्याला डी आईएनडीआय म्हणतो आम्ही त्यांना विरोधी पक्षाचा अलायन्स असं म्हणतो आणि त्यांना पूर्णपणे अधिकार आहे आम्हाला हरवण्यासाठी त्यांना जे काही करायचं आहे तो करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे राज्य में बीजेपी एकनाथ शिंदे की शिवसेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया और अन्य पार्टियों की महागठबंधन सरकार सत्ता में है बाद में अजीत पवार भी सरकार में शामिल हो गए वह सोमवार को नागपुर के रवि भवन में आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में बोल रहे थे आठवले ने आगे कहा कि अजीत पवार की सरकार में शामिल होने से महागठबंधन मजबूत हुआ है लेकिन अब सवाल खड़ा हो गया है कि लोकसभा और विधानसभा सीटें किसे मिलेंगी महागठबंधन में किस पार्टी को कितने सीटें हम सभी दल एक साथ बैठेंगे और निर्णय लेंगे सीटों को लेकर खींचा ना पड़े इसलिए नए दलों को अब महागठबंधन में आने की इजाजत नहीं दी जानी चाहिए हमारी पार्टी महाराष्ट्र में दो लोकसभा और 10 से 12 विधानसभा सीटों की मांग करी है आठवले ने यह भी कहा कि चूंकि हमारी पार्टी उत्तर प्रदेश समेत देश के अन्य राज्यों में मजबूत है इसलिए बीजेपी से विधानसभा और लोकसभा में सीटों की मांग भी की जाएगी कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट